कॅन्सर सारखा रोग हा मुळातच असाध्य रोग आहे. अशा प्रकारचे असाध्य रोग झाल्यानंतर पेशंट निश्चितपणे निराशाच्या गर्तेत पडतो. त्या पेशंटला काही कॅन्सरचे रोगी हे औषधोपचाराने बरे होऊ शकतात. केमोथेरपीसारखे उपचार, त्यांनी होणारे परिणाम, तात्कालिक परिणाम, त्यानंतर जे झडून गेलेले केस आहेत ते आपोआप पुन्हा येतील, काळेपणा कमी होईल, अंगाची आग कमी होईल, अशा प्रकारे सांगून जर केमोथेरपी चालू ठेवली किंवा अशा प्रकारचे औषधी उपचार चालू ठेवले तर पेशंट ते हळूहळू त्रास होत असला तरी घेत राहणार. प्रत्येक वेळी त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. चिकित्सा घेतल्यानंतर कित्येक वर्ष पेशंट जगतात असं पाहायला मिळालेलं आहे. खास करून स्तनांचे कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, अशा प्रकारचे जे कॅन्सर आहेत त्या औषधोपचारांनी त्यांचं आयुष्य वाढू शकतं. जे आयुष्य वाढलं आहे त्यात ते चांगल्या प्रकारे आपलं आयुष्य सुखाने घालवू शकतील. त्यांना पुढे जे काही कुटुंबासाठी करायचं असेल, काही ठरवायचं असेल, त्या गोष्टी ठरवता येतील. एवढा भरपूर वेळ त्या पेशंटला मिळू शकतो. काही पेशंटमध्ये शस्त्रकर्मच करायला लागतं. वेळीत जर उपचार केले तर हा रोग सेकंडरीज होणं किंवा दुसऱ्या अवयवामध्ये हा रोग होणं हे टळू शकतं. आणि त्यामुळे कॅन्सरचं निदान लवकर होणं गरजेचं असतं. आणि त्याची जर शल्यचिकित्सा करायची असेल तर पेशंट घाबरतात, त्यांना समजवलं पाहिजे. त्यांना थोडंसं ऑपरेशन केलं तर मी पूर्ण बरा होईन की नाही, आणि जर दुसऱ्या अवयव झालं तर परत काय करायचं, अशा प्रकारचे निराशेचे जे विचार येतात त्या विचारांपासून आपण त्यांना दूर ठेवणं गरजेचं असतं. घरातलं वातावरण चांगलं असलं पाहिजे. घरातलं वातावरण आणि आजारपण हे निश्चितपणे एकमेकाशी त्या पेशंटच्या दृष्टीने कारणीभूत होऊ शकतं. घरात खेळकर आनंदी वातावरण पाहिजे. घाबरू नकोस, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, अशा प्रकारे सांगून त्याच्याशी चांगलं वर्तन करणारे जर का सगळे सोयरे असतील तर माणूस निराशेच्या गर्तेत जात नाही. आपण एकटे नाही आहोत, आपल्याला सांभाळणारे अनेक लोक आपल्या बाजूला आहेत. त्या कारणामुळे हा समज झाल्यामुळे त्याच्या मनातलं जे रोगाचं भय असतं ते दूर व्हायला मदत होते. आजारामुळे नैराश्य जर निर्माण झालं तर कधी कधी रुग्ण हे आत्महत्या करतात, आणि त्यापासून आपण त्यांना रोखलं पाहिजे. नातेवाईक मंडळी, जे घरचे सगळे सवेरे आहेत, त्यांना ह्याच्याविषयी काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्या पेशंटला धीर दिला पाहिजे. विविध प्रकारच्या कथा घडलेल्या गोष्टी, मग त्या रामायण महाभारतातल्या असेल, कोणत्याही प्रकारच्या पुराणातल्या कथा काय असतील त्या सांगून त्यांना थोडं प्रोत्साहन दिलं तर ते आवश्यक, ते गरज उपयुक्त होऊ शकतं. जर पेशंट दुर्बल मनाचा असेल आणि तो आत्महत्या करेल असं वाटत असेल तर आजूबाजूच्या लोकांनी त्याच्या लक्षात न येता त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच्यावर कोणीतरी पाळत ठेवतंय असं पेशंटला वाटता कामा नये. त्याच्या आजूबाजूला, त्याच्याजवळ कुठल्याही प्रकारचं आयुध ज्यांनी तो आपल्या स्वतःची हत्या करू शकेल अशा प्रकारचं चाकू, सुरे, बंदुकी, रायफल्स वगैरे काही असू नयेत, त्याची काळजी घेतली पाहिजे. एकट्याला कधी शक्यतो घरात ठेवू नये. एकट्याला कधी बाहेर फिरायला पाठवू नये. काही वेळेला औषधी गोळ्या झोपेच्या, अशा लोकांना झोपेच्या गोळ्या चालू असतात. ही लोक, हे जे निराशेच्या गर्तेत गेलेली लोक असतात, ती ही झोपेच्या जी औषधं असतात, गोळ्या असतात, त्या केमिस्टकडनं घेतात, थोडे दिवस घेत नाहीत, बऱ्याचशा प्रमाणात साठवतात आणि त्या एकदम घेऊन टाकतात, आणि त्याच्यामुळे माणूस दगावू शकतो. तर अशा प्रकारे काही केलं जात नाही आहे ना, मृत्यूच्या दृष्टीने किंवा पंख्याला दोरी लावून किंवा चादर लावून फास घेणं, बर्फास घेणं, अशा प्रकारचं तो करू शकणार नाही याची काळजी इतरांनी घ्यायला पाहिजे. त्याला काय आवडतं, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याला कोणती गाणी आवडतात, त्याला कोणते चित्रपट आवडतात, आवर्जून
चांगल्या प्रकारचे चित्रपट ज्यात काही रडारड नसेल अशा प्रकारचे हास्य असलेले हास्य रसाचे काही चित्रपट विनोदी चित्रपट जर त्यात रुग्णाला दाखवले गेले पाहायला मिळाले तर तो एक त्याचा वेळ त्यात असा जातो की पुढे तो निराशेच्या गर्तेतनं बाहेर येऊ शकतो. विनोद हा निराश्य दूर करायला किंवा भीतीचं कारण दूर करा निराशा येण्याचं जे कारण आहे ते कारण दूर करायला कारणीभूत होणारा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे विनोदी चित्रपट दाखवणं किंवा विनोदी वातावरण हसतमुख वातावरण घरात राहील असा प्रयत्न घरच्यांनी करायला पाहिजे. भीती ही नेहमी निराशा निर्माण करणारी असते. त्यामुळे पेशंटला कशाची भीती वाटते तर आजार बरा होणार नाही आणि मृत्यू होणार. जर त्या पेशंटला असं कळलं की आपला आजार हा बरा होणार आहे आणि त्यातून मृत्यूचं भय नाही असं त्याला पटवून दिलं भले त्यातून पुढे त्याला मृत्यू येणार असेल पण जर त्याला पटवून दिलं तर तो आत्महत्या वगैरे करायला उद्युक्त होणार नाही. रोग जर निराशेमुळे उलट रोग वाढतो निराशा कमी केली तर रोग बरा व्हायला निश्चितपणे मदत होते. हे नैराश्य वात वाढवणार आहे आणि त्यामुळे अनेक वाताचे विकार या रुग्णामध्ये होण्याची शक्यता असते. तर आपण ध्यान साधना हे आणखीन एक चिकित्सा होऊ शकेल. औषधी चिकित्सा सांगणं हे योग्य होणार नाही पण पेशंटला त्याचं लक्ष दुसरीकडे गुंतवणं हा एक सरळ साधा उपाय होऊ शकतो. तसं त्याला ध्यानधारणा शिकवणं किंवा त्याच्याकडनं शवासन करून घेणं हा एक उपयुक्त योगासनांचे प्रकार हे निराशा नष्ट करायला उपयोगी होऊ शकतात. धन्यवाद.